विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो पी एच डी कोर्सवर्कमधील मोडूल एकमध्ये संशोधन पद्धती या मोडूलमध्ये दुसऱ्या घटकामध्ये पाचवे प्रकरण म्हणजे कृत्य आज आपण गृहित कृत्याची स्थाने सोर्सेस ऑफ हायपोथेसिस बघणार आहो सामाजिक संशोधनातील एक आवश्यक पायरी म्हणजे कृत्य निर्मिती होय कृत्यांची उगमस्थाने कोणकोणती आहेत म्हणजेच संशोधकाला ती कशी सुचतात याबद्दल माहिती करून घेणे आवश्यक का आहे काही विचारवंतांच्या मते गृहित वैयक्तिक आणि बाह्य अशी दोन उगमस्थाने आहेत संशोधकाचा अभ्यास विचार कल्पना दृष्टिकोन प्रेरणा इत्यादींचा समावेश वैयक्तिक उगमस्थानामध्ये होतो तर तात्विक सिद्धांत साहित्य काव्य कलाकारांचे काल्पनिक सिद्धांत इत्यादींचा समावेश बाह्य सिद्धांतामध्ये होतो संशोधकाला त्याच्या अभ्यासातून चिंतनातून आणि अनुभवातून गृहित सुचू शकतात गृहितकृत्याची ही प्रमुख दोन उगमस्थाने आहेत गुड आणि हॉट यांनी शास्त्रीय दृष्टिकोनातून गृहित उगमस्थानाचे दोन प्रकार सांगितले आहे त्यातला पहिला प्रकार आहे व्यक्तिगत अनुभव पर्सनल एक्सपिरियन्स सामान्यपणे स्वतःच्या वैयक्तिक अनुभवातून संशोधकाला गृहित कृत्य सुचत असते फळ झाडावरून जमिनीवर पडणे या अनुभवाच्या आधारावर न्यूटनने गृहित गुरुत कृत्य निश्चित करून गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला आर्किमिडीजने सुद्धा आपल्या अनुभवाच्या आधारे गृहित कृत्य निश्चित करून भौतिकशास्त्रातील सिद्धांत प्रतिपादित केले सामाजिक शास्त्रातही संशोधकांनी स्वतःच्या अनुभवातूनच गृहित कृत्यांची आणि सिद्धांताची मांडणी केली आहे हॉपचा नैसर्गिक कराचा सिद्धांत माल्थसचा लोकसंख्येचा सिद्धांत मॉन्टिस्क्यूचा विभाजनाचा सिद्धांत पॅरेटोचा सामाजिक कल्याणाचा सिद्धांत मास्लोचा गरजांच्या पातळ्यांचा सिद्धांत डॉक्टर सुधीर बोधनकर यांचा अभिप्रेरणेचा सुवर्णमध्ये सिद्धांत डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत या सर्व सिद्धांताचा आधार संशोधकाचे वैयक्तिक अनुभव हाच आहे विशिष्ट परिस्थितीचे सूक्ष्म अवलोकन केल्यानंतरच संशोधकाला विशिष्ट गृहितकृत्य सुचते थॉर्स्टीन वेबलेनच्या लेखनावर त्याच्या वैयक्तिक अनुभवजन्य दृष्टिकोनाचाच प्रभाव पडला आहे त्याने केलेल्या भांडवलवादी समाजाच्या सखोल विश्लेषणाचा सामाजिक शास्त्रातील विचारांवर प्रभाव पडला आहे लॅराबी यांच्या मते फलदायक आणि अर्थपूर्ण गृहीतकृत्यांचा आदर्श असा उगमस्त्रोत म्हणजे पूर्वानुमान आणि कल्पकता या दोन गोष्टींचा शास्त्रज्ञाच्या शिस्तबद्ध व प्रशिक्षित मस्तकात झालेला संगम होय त्यानंतर दुसरा स्रोत आहे सादृश्य किंवा सारखेपणा एनॉलॉजी सादृश्य किंवा सारखेपणा हे गृहीतकृत्य निर्मितीचे महत्वाचे उगमस्थान आहे दोन विषय दोन घटना किंवा दोन व्यवहार यामध्ये असणारी साम्यस्थळे कोणती आहेत त्यात साम्य किती प्रमाणात आहे हे वृत्तीने पाहण्याची कल्पना गृहित कृत्याचा आधार ठरू शकते उदाहरणार्थ खाजगीरित्या आणि महाविद्यालयामार्फत विद्यापीठ परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण कसे आहे याचा अभ्यास करण्याची प्रेरणा संशोधकाला झाल्यास महाविद्यालयामार्फत विद्यापीठ परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण खाजगीरित्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत जास्त असते असे गृहित कृत्य मानले जाऊ शकते अशा प्रकारच्या अभ्यासातून संशोधन समस्येचे गहन विश्लेषण करता येते आणि सत्य शोधून काढता येते काही विशिष्ट प्रकारच्या परिस्थितीचा वनस्पतींवर विवक्षित परिणाम होतो यावरून त्याच परिस्थितीचा मानवावर सुद्धा तसाच विवक्षित परिणाम होतो काय याचा अभ्यास करण्यासाठी गृहित कृत्याची मांडणी केली जाऊ शकते त्यानंतर तिसरा मुद्दा आहे वैज्ञानिक सिद्धांत सायंटिफिक थेअरीज गुड आणि हॉट यांच्या मते गृहित कृत्यांचा उगम विविध शास्त्रातील सिद्धांतांमधून होतो सिद्धांतामुळे एकाच विषयाच्या अनेक पैलूंची माहिती मिळते ही माहिती संशोधन विषयाचा आधार ठरू शकते या संदर्भात श्री रवींद्रनाथ मुखर्जी यांनी पुढील उदाहरण नमूद केले आहे व्यवसाय हाच भारतीय जातीव्यवस्थेचा आधार आहे असा एक सिद्धांत समाजशास्त्रात मांडण्यात आला आहे व्यवसाय आणि जात यांच्यातील परस्पर संबंधाचा अभ्यास करण्यासाठी हा सिद्धांत एक महत्त्वाचा आधार बनला आहे परंतु संशोधनानंतर या सिद्धांतातील गृहित कृत्य असत्य असल्याचे आढळून आले कारण सामाजिक उच्च आधार केवळ व्यवसाय हाच नसता तर पाश्चिमात्य समाजात सुद्धा व्यवसायाच्या आधारावर सामाजिक स्तरीकरण झाले असते त्या समाजातही जातीव्यवस्था आढळून आली असती अशा प्रकारे वैज्ञानिक सिद्धांत हे गृहित निर्मितीला पोषक ठरतात यात शंका नाही चौथा मुद्दा आपल्याला बघता येईल संशोधनाचे निष्कर्ष कन्क्लुजन्स ऑफ दी रिसर्च कोणत्याही शास्त्रात विशिष्ट क्षेत्रात झालेल्या संशोधन अध्ययनातील निष्कर्षावरून गृहितकृत्यांची मांडणी करता येते सामाजिक शास्त्रातील अनेक संशोधने त्यापूर्वीच्या संशोधनामधूनच विकसित झाली आहे म्हणजेच त्यांची सुरुवात गृहितकृत्यापासून होत नसून त्यांची परिणती गृहीत कृत्यांची मांडणी करण्यात होत असते सर्वेक्षण निष्कर्ष लक्षात घेऊन त्या निष्कर्षाशी सुसंगत राहील असे गृहीत कृत्य मांडता येते आणि प्रत्यक्ष संशोधनाद्वारे त्या गृहीत कृत्याची चाचणी घेता येते उदाहरणार्थ औद्योगिक कामगारांचा सामाजिक आणि आर्थिक अभ्यास या परिचयात्मक अध्ययनाच्या आधारे या सामाजिक गटातील सभासदांची वाईट आर्थिक स्थिती हेच त्यांच्या संघटनेचे कारण आहे असा निष्कर्ष निघू शकतो त्यानंतर पाचवा मुद्दा आहे सामान्य संस्कृती जनरल कल्चर सामाजिक शास्त्रातील संशोधनात सामान्य संस्कृती ही गृहित गुरुत निर्मितीचा एक महत्त्वाचा आधार आहे सामान्य संस्कृतीमध्ये पुढील तीन महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश होतो त्यात पहिली बाब आहे सांस्कृतिक पार्श्वभूमी कल्चरल बॅकग्राऊंड प्रत्येक समुदायाच्या रूढी परंपरा चालीरीती राहणीमानाचा दर्जा या सर्व बाबी भिन्न भिन्न असतात यालाच सामान्य संस्कृती असे म्हणतात समाजाच्या सांस्कृतिक पार्श्वभूमीचा त्या समाजातील व्यक्तींच्या राजकीय आर्थिक आणि सामाजिक वर्तनावर प्रभाव पडतो त्यातूनच गृहितकृत्यांचे अनेक स्रोत उपलब्ध होतात सामाजिक शास्त्रातील संशोधनात गृहितकृत्यांची निर्मिती सामान्य संस्कृतीतून म्हणजेच सांस्कृतिक पार्श्वभूमीतून होत असते त्यानंतर दुसरा घटक आहे दुसरी महत्त्वपूर्ण बाब आहे सांस्कृतिक विशेष कल्चरल ट्रॅक्स यात प्रामुख्याने लोकवाङ्मयाचा अंतर्भाव होतो भाषा लोककथा ग्रामगीते अंगाईगीते म्हणी वाक्प्रचार कविता पोवाडे त्यांचे विधिनिषेध विवाहपद्धती लोकनाट्ये तमाशे ही सर्व लोकवाङ्मयाची अंग आहेत त्यात समयानुसार परिवर्तने होत असतात त्या परिवर्तनाचे स्वरूप आणि त्याची कारणे लक्षात घेऊन गृहित कृत्याची निर्मिती करता येते त्यानंतर तिसरी बाब आहे सामाजिक सांस्कृतिक परिवर्तने सोशो कल्चरल चेंजेस काळ हा सातत्याने पुढे जाणारा आहे त्याचा निरनिराळ्या घटनांवर प्रभाव पडत असतो अशा काळाच्या परिवर्तनामुळे वैज्ञानिक प्रगती औद्योगिकरण नागरीकरण यामुळे जुन्या सामाजिक संस्था नष्ट होऊन त्याची जागा नवीन संस्था घेतात तसेच जुन्या संस्थांमध्ये परिवर्तने घडून येतात उदाहरणार्थ जाती संस्था विवाहसंस्था कुटुंबसंस्था इत्यादीत झालेल्या परिवर्तनामुळे जुन्या मूल्यांना धक्का बसतो आणि त्यात परिवर्तन होऊन नवीन मूल्ये प्रस्थापित होतात मूल्यांमधील हे परिवर्तन गृहित कृत्य निर्मितीचा आधार होऊ शकते अशा प्रकारे ह्या सर्व बाबी किंवा सर्व घटक गृहीत कृत्यांची उगमस्थाने आहेत धन्यवाद